नमस्कार अक्षरा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुळा आणि काकडीचं मी पराठा करून दाखवणार आहे ही रेसिपी घेऊन आले हेल्दी आणि टेस्टी तर एक मुळा आणि एक काकडी मी घेत स्वच्छ धुवून घेतलेले आणि दोन्ही किसून घेतलेले बघू शकता अशा प्रकारे तर किसल्यानंतरनं थोडीशी तीळ टाकलेले आहे पांढरे तीळ त्यानंतर मी गव्हाचं ज्वारीचं आणि थोडंसं तांदळाचं पीठ एक एक वाटीभर घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहे बघू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि चार आ, कान सॉरी चार मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे सात आठ पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे एक अर्धा इंचभर ते सर्व मी मिक्सरमध्ये मी बारीक करून घेत आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी जिरं टाकलेलं आहे आणि इकडं थोडीशी क कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे बघू शकता तर हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं पेस्ट आपण हे पिठामध्ये टाकलेलं आहे आणि थोडीशी एक चमचाभर दही टाकलेलं आहे बघू शकता आणि थोडीशी चाट मसाला टाकलेला आहे हिंग टाकलेलं आहे हळद टाकलेलं आहे पाव चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता आधी पाणी टाकून घ्यायचं नाही कारण काकडीमध्ये पाणी जास्त असते ते त्याच्यामध्येच ते ओढून घेत असते नंतर ना थोडं थोडंसं मी एक अर्धी वाटीभर पाणी टाकून पीठ घट्ट मळून घेतलेले बघू शकता अशा प्रकारे आणि त्याचे दोन गोळे करून घेतलेले पीठ मळल्यानंतरनं व्यवस्थित आणि खाली थापून घेतलेलं आहे बघू शकता अजिबात तेलकट वगैरे न करता हे मी केलेलं आहे म्हणजे थोडंसं पीठ टाकून भाकरीसारखं आपलं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं तिकडं गॅसवर मी तवा ठेक ठेवलेला आहे आणि आपलं हे थालीपीठ तयार झाल्यावर था मी तवा शिकून घेत आहे बघू शकता पाणी टाकून आपण हे पाणी लावून आपण थालीपीठ भाजून घ्यायचं व्यवस्थित तेल तेलाचा जास्त वापर न करता मी हे केलेले थोडीशीच तेल वापर केलेला आहे बघू शकता दोन्ही साईडनं दोन्ही बाजून आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं बघू शकता मी हे भाजून घेत आहे वर खाली करून अशा प्रकारे मी दोन थालीपीठ केलेलं आहे मुळा आणि काकडीचं तुम्ही पण हे रेसिपी नक्की ट्राय करा हेल्दी आणि पौष्टिक आहे मुलांच्या आरोग्यासाठी करू शकता जर माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद